ग्राहक हीच देवता हे ब्रीद आजवर किती व्यावसायिकांनी पाळले हाच खरं तर यक्षप्रश्न। अनेक ग्राहक संरक्षण कायदे असूनही ग्राहकांची होणारी लूटमार काही थांबण्याचं नाव घेत नाहीये। कोरोनाच्या या काळात अनेक उद्योग आणि व्यवसाय डबघाईस आले, अनेक व्यवसाय बुडाले सुद्धा। परंतु शासनाच्या नियमावलीनुसार आता हळूहळू टाळेबंदी उठवण्याची प्रक्रिया सुरू झाली असून आता हळूहळू सर्व परिस्थिती सुरळीत होऊ घातली आहे। परंतु बदलापूरमध्ये ग्राहकांची लूटमार होत असल्याचा प्रकार आता उघडकीस आला आहे। आधीच अनिश्चितपणे लागू झालेली टाळेबंदी आणि त्यामुळे होरपळलेला ग्राहक आणि आता याच अवस्थेत ग्राहकांची होत असलेली लूटमार, यामुळे ग्राहक व सर्वसामान्य माणूस वेठीस पकडला जातोय। बदलापूर पश्चिम बेलवली विभागातील मनप्पुरम गोल्ड लोन या फायनान्स कंपनीने ग्राहकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे। टाळेबंदीमुळे बंद असलेली मनप्पुरम गोल्ड कंपनीने टाळेबंदीची प्रक्रिया उघडकीस येताच ग्राहकांची लूट सुरू केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। कुठलेही उत्पन्नाचे साधन नसताना त्यांनी त्यावेळी सुरू केलेली मुजोरी ग्राहकांसाठी मनस्ताप ठरत आहे। मनप्पुरम गोल्ड लोनमध्ये तुमचं कर्ज होतं आणि ते कर्ज फेडण्यासाठी आता त्यांच्याकडून कुठल्या प्रकारचा तगादा लावला जातोय आणि काय व्याज आकारणी घेतली जाते? ॲक्च्युली यांचा तगादाचा विषय नाही, आपण यांचं रेग्युलर व्याज भरत होतो। व्याज भरताना त्यांचं 2 महिने 3 महिने लॉकडाऊनमध्ये बंद होतं, त्या पिरियडमध्ये पण यांचे कुठल्याही प्रकारचं कस्टमरला कन्सेशन नाही, त्याचं चक्रवाढ व्याज हे लोक लावतात। 10 दिवस यांचं हेतुपुरस्कर यांचं इंटरनल बंद होतं, पण इतर सगळ्या फायनान्शियल इन्स्टिट्यूट चालू असताना यांनी बंद ठेवलेलं, त्या पिरियडमध्ये पण हे लोकांना व्याज लावतं। त्याची विचारणा केली असता तुम्ही कॉल केला नाही, कॉल करूनसुद्धा या लोकांनी कुठलेही कॉलचं उत्तर दिलं नाही किंवा काही नाही। आता त्यांचं म्हणणं आहे की कस्टमर केअरशी तुम्ही बोला, कस्टमर केअरशी बोलून आपण आपलं जे काही गहाण आहे यांच्याकडे आपण कस्टमर केअरशी बोलणं, पण यांच्या पर्सनल इश्यूमुळे बंद होतं, यांनी रेंट पे केलं नव्हतं किंवा त्याचा मनस्ताप हा सर्वसामान्यांना होतो। आणि आत्ताची परिस्थिती अशी आहे की प्रत्येक व्यक्तीला कामधंदे बंद आहे, इन्कम उत्पन्नाचं साधन संपलं आहे आणि जे काही लोकांची जमापुंजी होती ती ठेवलेली, त्याच्यावरती हे अव्वाच्या 1/4 वेळा आकारतात आणि त्याच्यावरती त्यांची अरेरावीची भाषा होते। उत्पन्नांच्या साधनांची कमतरता यामुळे फायनान्स कंपन्यांचे हे चक्रवाढ व्याजेचे धोरण आणि त्यात होरपळत असलेला ग्राहक यावरून ग्राहकांची ही लूटमार कधी थांबेल हा प्रश्न या प्रसंगी अनुत्तरित राहतो। तेव्हा आता तरी या फायनान्स कंपनीकडून होणाऱ्या मुजोरीच्या धोरणावर प्रशासन कारवाई करेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। आदर्श तायडेसह मोहिनी जाधव, आपलं बदलापूर।